आज शरद पवारांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबतच राज्यभरातील नागरिक आणि शेतकरी देखील दाखल झालेत. पवार साहेबांवर हेतुपुरस्सरपणे ही कारवाई केली जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी काय मत मांडलंय आपण पाहूयात. शेतकरी आहो या जिल्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष शरद पवार साहेबांवर जो चुकीचा नोटीस देण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही साहेबांबरोबर आहोत. लोकांवरती गुन्हे दाखल करून एक दबाव तंत्र तयार करायचा अशा प्रकारचं काम चालू आहे. ज्या पद्धतीनं ईडीच्या मार्फत शासनाने पवार साहेबांवरती गुन्हा दाखल केलेला आहे, एमएससी बँकेचे संचालक नसताना, त्यांचा काही संबंध नसताना थोड्या पद्धतीनं गोवण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला आणि पवार साहेबांना जो विश्वास विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मिळतोय ते पाहून या सरकारच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे.